पावर्ड बाय टेक्नो। की राज्याचे गृहमंत्री सरळ सांगतात की रस्त्यावर उतरून विरोधकांना ठोकून काढा, त्यामुळं आता कोणी उठतोय नि कोणालाही ठोकायला लागलाय। काल बारामतीमध्ये कॉलेजमध्ये काय घडलं, कोयता हातामध्ये घेऊन एका विद्यार्थी मित्रानं आपल्या मित्राचा तिथं कोयता कोयत्याने अक्षरशः त्याचा खून केला, तुकडे केले। राज्याचे गृहमंत्री राज्यातल्या जनतेला शांत राहण्याचं, कायदा सुव्यवस्था राखण्याचं हे मार्गदर्शन करतायत की रस्त्यावर उतरून ठोका म्हणून मार्गदर्शन करतायत। त्यामुळे त्यांचे लोक पण म्हणतायत आम्ही मशिदीत घुसून मारू, तुम्ही याच पुढं, तुम्हाला आम्ही इकडे मारू तिकडे मारू। आणि म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनीच वास्तविक म्हणायला पाहिजे की कायदा हातात घ्याल तर याद राखा, पण यांनी म्हणायचं की रस्त्यावर उतरून तुम्ही एकेकाला ठोका। त्यामुळं मेसेज जातोय तो चुकीचा जातोय, त्यातून या घटना घडतात। त्याला खड्ड्यात घालायचं असेल तर एकाएकी खड्डा तयार होत नाही, त्याला हळूहळू खड्डा खणावा लागतो आणि मग तो खणलेला खड्डा मोठा होतो। तसं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात 2029 खाली घालायचंच आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे। पण त्यांना आता हळूहळू हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खणायला भाजपनं सुरुवात केलेली आहे। मुळामध्ये एक गोष्ट राज्यामध्ये लपली जाते, मध्यंतरी पुण्याला अमित शाह आले होते आणि तिथं अमित शहानी भाषण केलं की त्यांनी पॉज भाषण करताना सांगितलं की ये 2024 का इलेक्शन म्हणजे 2024ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली, आणि त्यांनी पॉज घेतला आणि सांगितलं मैं जो बोल रहा हूँ वो आप गौर से सुनिए, मैं फिर से मेरा बयान दोहराता हूँ, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही ये 2024 का इलेक्शन लड़ा जाएगा। इसका मतलब ये है कि 2024ला त्यांना आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे, पण 2024ला आपली मेजॉरिटी येण्याची शाश्वती नाही, म्हणून ते एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारला बरोबर घेतील, पण 2029ला त्यांना खड्ड्यात घालायचंच आहे, हा त्याचा अर्थ आहे। असं आहे की निवडणूक हीच मुळात एक आव्हान असते, समोर कोण आहे हा विषय वेगळा, पण निवडणूक हीच एक आव्हान असते। निवडणूक लढायची असते ती समोरच्या माणसाला कमी लेखून लढायची नसते, आव्हान म्हणूनच लढायची असते। ते आव्हान कधी जिंकण्याचं असतं, कधी मताधिक्य जास्त घेण्याचं असतं। यावेळचं माझ्यासमोरचं जे आव्हान आहे ते जास्तीत जास्त मतदान किती घेणं हे आव्हान आहे, तेवढीच माझी निवडणूक ही आव्हानाची आहे। असं आहे जर तरवर उत्तर देण्यात काय अर्थ नाही, ते आपल्या मेवणीला उतरतायत की मेवणीला उतरतायत हे मैदानात जोपर्यंत कोणी उतरत नाही तोपर्यंत जर तरवर बोलण्यात अर्थ नाही। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।